वेगळ्या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. आपल्याकडे काही पाहुणे आलेले आहेत आणि नवीन पर्वामध्ये आपण एक आगमन करत आहोत, तर सर्वांचे पुन्हा एकदा मी टाळे वाजून स्वागत करतो. मी पाहुण्यांना सांगू इच्छितो टेक्निकल इन्स्टिट्यूट काजल मॅडम बोलत होते की मुंबईला मोठं आमचा संस्था आहे, कुठल्याला खूप काही कोर्सेस इकडे चालू आहे, पण आम्ही इकडे कोर्सेस कशासाठी चालू केले कारण तुम्हाला हा संधी भेटायला पाहिजे. इकडे औरंगाबाद जिल्ह्यात हे जे मुलं आहे, युवक आहे, त्यांना एक संधी भेटायला पाहिजे की तुम्ही हे शिकून घ्या म्हणून. त्यासाठी आम्ही एक कोर्स चालू केलं, आमचा म्हणजे स्टार्टिंग पिरियड आहे. तर हे प्रमाणे आज ते कंपनीचा सीईओ आणि फाउंडर आहे. आणि दुसरं जे आहे एच हार्डवर्क, असं नाही की बसून बसून आपल्याला सर्व काय भेटणार, ते हार्डवर्क परिश्रम, ते कठीण परिश्रम केल्यानंतरच ते पुढे जाऊ शकतो. ओके, आणि ते पण कठीण परिश्रम ते केलेलं आहे अजय मॅडम. आणि तिसरा जे आहे ते डिरेक्शन, त्याला एक फोकस होतं, त्याला एक डिरेक्शन होतं, मला हे करायचंच. ओके, ते फक्त समोर टी व्ही बसून ते बघत होते आणि त्यांना विचारायला की मला काय करा, हे रोबोटिक बनून काय करू ना, ते एक्सपर्ट आहे, त्यांचा मेन विषय ते रोबोटिकवर विषय आहे, पण हे सर्व त्याला सर्व ते शिकून घेतलं आणि ते दुसऱ्यांना शिकवायचं त्यांचा विषय. आणि त्यासाठी त्यांना मी ते पी एच डीला डिग्री द्यायला इच्छितो. तर आज गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो दिस इज अ व्हेरी मोमेंटस ओकेजन दॅट वी ऑल हिअर अँड आय वुड लाईक टू थँक all the entire team members of Don Bosco KIB's team members. मला कधी पासून म्हणजे किती जास्त उत्सुकता आहे हे मला तुम्ही तुमच्या मी कुणी शब्दामध्ये किंवा कशा पद्धतीने सांगू शकता, म्हणजे आम्हाला कळायला हवं की आम्हाला तुम्हाला कशा पद्धतीने घेऊन जायचंय. म्हणजे कसं आहे, जसं आता फादरनी सांगितलं की तुम्ही जेवढा आशीर्वाद द्याल तेवढा आशीर्वाद परत मिळेल, तशीच तुम्ही जेवढी उत्सुकता दाखवाल तेवढंच आम्हाला तुम्हाला शिकवण्यामध्ये जास्त आम्हाला मजा येईल. राईट, तुम्हाला आधी सांगणार आहे की आमची नेमकी कंपनी काय आहे आणि आम्ही काय करतो. 2015 आम्ही ही कंपनी सुरू केली होती, त्याच्यामध्ये एकच उद्देश होता की प्रॅक्टिकल नॉलेज मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आपण इंजिनिअरिंग केली, आयटीआय केला, बऱ्याच गोष्टी केल्या जातात, पण तिथे दोन गोष्टींची कमी असते. जर तुम्ही एका क्षेत्रात गेलात तर तुम्हाला म्हणजे जिथे प्रॅक्टिकल आहे तिथे थेअरी नसते, जिथे थेअरी आहे तिथे प्रॅक्टिकल नसते. पण सर्वात महत्वाचं काय आहे की प्रॅक्टिकल आणि थेअरी ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, दोन्हीही गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे जर ह्या सगळ्या गोष्टी नसतील, एकाही गोष्टीची कमी असेल, तर तुम्ही एका चांगल्या संधीपासून दूर राहा. आणि त्याचंच प्रयोजन करण्यासाठी, त्याच गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी मी एक विचार केला की कुठेतरी जॉब करण्याऐवजी आपण असं काहीतरी करावं जेणे ज्यातून आपल्यासारखेच, म्हणजे मी पण त्यावेळी कदाचित प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये कमी होती, मला पण तेवढं नॉलेज नव्हतं कारण इंजिनिअरिंगमध्ये आम्हाला प्रॅक्टिकली तेवढं शिकवल्या जात नाही. तर त्याचा एक विचार करून एका चांगल्या जॉबची संधी आली होती, पण ती मी नाही घेतली कारण मला हेच वाटत होतं की आपल्याला काहीतरी अशा पद्धतीने करायला हवं. मग तिथनं जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा रोबोटिक्स, कारण मी रोबोटिक्स का चूज केला त्याचं एक कारण आहे, कारण रोबोटिक्स एकतर मला लहानपणापासून, जसं तुम्ही आता कुणी असेल की त्याचं काहीतरी स्वप्न असेल, तसं माझं स्वप्न होतं लहानपणापासून, कारण मी दूरदर्शनवर बघितलं होतं एक वेळ. तर रोबोटिक्स मध्ये काहीतरी करायचं या स्वप्नासाठी मी जगत आले, मी त्यासाठीच इंजिनिअरिंग केली आणि म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये पुढे वाटचाल सुरू केली. कारण रोबोटिक्स हा सब्जेक्ट असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे सब्जेक्ट एकत्र शिकता, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचं जे नॉलेज आहे ते सुद्धा तुम्हाला रोबोटिक्स मध्ये येऊ शकतं अशा पद्धतीचं, कारण बॅटरी सगळ्याकडे असते, पॉवर सप्लाय शिवाय काहीच नाही. तर तिथनं ही जर्नी सुरू झाली आहे.